नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये। या ठिकाणी टीईटी भरतीच्या एक्झामचं आजचं अपडेट आहे। या ठिकाणी एकूण 3 बदल झालेले आहेत आणि हे 3 बदल काय आहेत या ठिकाणी व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर दररोज शिक्षक पात्रता भरतीसाठी जेवढेही जुन्या प्रश्नपत्रिका असतात त्यांचं डेली 2 वाजता, 5 वाजता आणि रात्री 9 वाजता आणि 10 वाजता असे 4 लेक्चर चालू असतात। आपण तेथून हे संपूर्ण जाहिरात बघू शकता, सर्व सोल्युशन बघू शकता। तसंच येणाऱ्या काळामध्ये शिक्षक पात्रता भरतीसाठी आपली बॅच स्टार्ट झालेली आहे, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीच्या बॅचेस आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये विज्ञान आणि सामाजिक शास्त्र तसंच पेपर 1 परिसर अभ्यास सर्व विषयाचे लेक्चर तुम्हाला फक्त एकाच बॅचमध्ये मिळणार आहे आणि फीज आहे फक्त 1500 रुपये, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी फी मध्ये सर्व विषय तुम्हाला उपलब्ध आहेत। सोबतच ह्या सर्व नोट्स सुद्धा तुम्हाला ई बुक स्वरूपात आहेत, मराठी असेल, गणित असेल, विज्ञान असेल, बालमानसशास्त्र असेल, इंग्लिश टॉपिक वाईज, मराठी टॉपिक वाईज, सामाजिक शास्त्र नोट्स आणि परिसर अभ्यास वंदना नोट्स ह्या सर्व बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहेत। टेस्ट सिरीज सुद्धा पेपर 1 ची टेस्ट सिरीज, पेपर 2 ची टेस्ट सिरीज, सामाजिक शास्त्राची वेगळी, गणित मॅथ्सची वेगळी अशा पूर्ण मला वाटते 15 ते 45 जवळपास 30 टेस्ट तर फिक्सच आहेत, अजून टाकणं चालू आहे। अशा सर्व टेस्ट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट ॲपमध्ये उपलब्ध आहेत। नोट्स मात्र घरपोच लागत असतील तर तुम्ही 80 10 45 77 60 या नंबरवर कॉल करून तुम्ही नोट्स काय घरपोच मागू शकता। पत्ता पाठवायचा, ॲड्रेस पाठवायचा, पूर्ण पिनकोड सहित आणि घरपोच नोट्स मागवायच्या। तर आज या ठिकाणी शुद्धीपत्रक दिलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता भरती परीक्षा 2024, ज्याच्यामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी जो हा क्रमांक दिलेला आहे, या क्रमांक 30 जून 2022 अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय, लक्षात ठेवा काय आहे, आतापर्यंत काय होतं माजी सैनिक होतं, फक्त लक्षात ठेवा पूर्ण एक एक शब्द, राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी, शहीद सैनिक पत्नी आता जो जिवंत आहे त्यांना माजी आपण म्हणणार, जे शहीद झालेले आहेत त्यांच्या पत्नी तसंच त्यांचे कुटुंबीय, कुटुंबियामध्ये त्यांचे भाऊ आणि बहीण आणि मुलगा मुलगी यांचा समावेश होतो। शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये एकूण 15% गुणाची सवलत देण्यात येत आहे, किती आहे 15% गुणाची सवलत देण्यात येत आली असून त्यानुसार ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सगळ्यात पहिला महत्वाचा बदल की आहे, त्यांना 15 गुणाची सवलत आहे, सॉरी 15%ची, म्हणजे 15% जर या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी किती होतात 22.5 गुणांची त्यांना सवलत देण्यात येत आहे, किती 22.5 गुणांची त्यांना सवलत देण्यात येत आहे। नंतर दुसरा आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग यांच्यासाठी 13 सप्टेंबर 2022 अन्वये मेंटल बिहेवियर आणि मेंटल इलनेस म्हणजेच काय, मानसिक वर्तन आणि मानसिक आजार किंवा या ठिकाणी मल्टिपल डिसॅबिलिटी, बहुविकलांगता हा टॅब ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये उपलब्ध केलेला आहे। बहुविकलांगता म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त जर दिव्यांग प्रमाण वेगवेगळे हे असेल तर त्या ठिकाणी त्यांचा ऑनलाईन टॅबमध्ये दिलेला आहे। आणि क्रमांक 3 शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक RTE 2013 नुसार 23 ऑगस्ट 2013 अन्वये राज्य शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक अर्हता असेल, जे काही किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची काय असणार आहे, मुभा राहणार आहे। या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता भरती परीक्षा 2024 या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदन पत्रामध्ये नवीन विकल्प देण्यात आलेला आहे। तर आपण सर्वांनी हे 3 अपडेट्स बघायचे आहेत, त्यानुसार आपापले जे अर्ज आहेत ते त्यांनी काय करायचे आहेत, भरायचे आहेत। तसंच ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी पटापट बॅच जॉईन करायची आहे, नंबर तुमच्या समोर आहेत, नोट्स तुमच्याकडे आहेत। ज्यांना या ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन करायचे असतील ते घरपोच मागू शकतात किंवा ऍप्लिकेशन मध्ये टाकलेले आपण तेथून सुद्धा त्या टेस्ट सोडवू शकता ऑनलाईन स्वरूपामध्ये। नंबर लिहून घ्या 80 10 45 77 60। ओके, व्हिडिओ आपण शॉर्टवर पाहिला, धन्यवाद, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, थँक्यू, धन्यवाद।